Atent. सतत येणारा थकवा, अशक्तपणा आणि रक्ताची कॅल्शियमची कमतरता भरून काढणारा एक सोपा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, कष्टाची कामे केल्यानंतर थकवा येणे साहजिक असते, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही हा थकवा जर कायम राहत असेल, अशक्तपणा जाणवत असेल, तर असे तुम्हाला शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते। सतत चक्कर येणे, पायाला गोळे येणे, केसगळती, स्नायूंचे दुखणे, चालताना सांध्यांमधून आवाज येणे, ही काही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागताच आजचा हा उपाय काही दिवस करा। तुमची थकवा अशक्तपणाची समस्या नाहीशी होऊन हाडे देखील मजबूत होतील। याशिवाय या उपायाने रक्त वाढून चक्कर येणे, त्वचा पिवळसर दिसू लागणे यांसारखी लक्षणे देखील कमी होतील। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। मित्रांनो, हाडे मजबूत बनवणारा आजचा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे एक पॅन किंवा छोटेसे पातेले। आता यानंतर आपण घेणार आहोत हे एक ग्लास देशी गाईचे दूध। मित्रांनो, या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण मुबलक असते। पचायला हलके आणि विशेष म्हणजे सप्तधातूंचे पोषण करण्यासाठी हे देशी गाईचे दूध म्हणजे जणू अमृत असते। ज्यांना रात्री झोप न येण्याची समस्या म्हणजे निद्रानाश असते, अशा व्यक्तींनी म्हशीचे दूध घेतले तरी चालेल। हे एक ग्लास दूध या भांड्यामध्ये घ्यायचे आहे। आणि आपला दुसरा घटक म्हणजे ही खसखस। मित्रांनो, खसखशीमध्ये आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारख्या खनिज तत्वांचे मुबलक प्रमाण असते। सोबतच यामध्ये फायबर्स आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड देखील असतात। यामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत बनवण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरतात। यामधील आयर्न शरीरातील हिमोग्लोबिन निर्मितीमध्ये सहाय्यक ठरतात। आपण येथे एक चमचा एवढी खसखस या दुधामध्ये ॲड करायची आहे। आता हे दोन्ही घटक साधारण 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर उकळून द्यायचे आहे। उकळवल्यानंतर ते कोमट होऊ द्यावे व नंतर ते एका ग्लासमध्ये काढून घ्यावे। हा तयार झाला आपला उपाय। याचे सेवन रात्री जेवणानंतर आणि सकाळी सकाळी नाश्त्यानंतर असे 2 वेळा करायचे आहे। हा उपाय सलग 21 दिवस केल्याने तुमची कसलीही कॅल्शियमची कमतरता ती पूर्णपणे भरून निघते। रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सप्तधातूंचे देखील पोषण होते। यानंतर देखील तुम्ही हा उपाय दिवसाआड आणि दिवसातून 1 वेळा चालू ठेवल्याने तुमचे केस गळणे, केस तुटणे, डोळ्यांची अल्पदृष्टी, सांधेदुखी यांसारख्या समस्या देखील कायमच्या नष्ट होतील। थकवा आणि अशक्तपणा यांवर तर या उपायाने 3 ते 4 दिवसातच आराम मिळतो। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।